असा दिवस हा संपूर्ण भारतातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी सगळ्यात महत्त्वाचा उत्सवाचा दिवस आहे। तर आजचा दिवस असा आहे की आज अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर आहे, या मंदिराची मूर्ती स्थापना तिकडे होणार आहे। त्याच उत्सवाच्या प्रीत्यर्थ महाराष्ट्रातीलच काय पूर्ण भारतातील जेवढी मंदिरं आहेत, खास करून राम मंदिर ज्या ज्या गावामध्ये आहे त्या त्या गावामध्ये आज मोठा उत्सव आहे। तसंच आपल्या गव्हाण या गावामध्ये पण एक मोठा उत्सव आहे। तर गव्हाण गावामध्ये प्रामुख्याने तीन मंदिरं आहेत, त्यातलं प्रमुख मंदिर आहे आपलं प्रभू श्रीरामांचं मंदिर। हे मंदिर कोळी समाजाचं मंदिर म्हणून ओळखलं जातं। मंदिर हे सगळ्यांचं आहे, याच्यात वादच नाही आहे। आणि आजचा हा दिवस आहे, या दिवसाला गव्हाण गावातल्याच तसंच आजूबाजूचे जेवढे पंचक्रोशीतले लोक आहेत त्या पंचक्रोशीतल्या लोकांचा सर्वांचा सहभाग आजच्या उत्सवामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आज आपण प्रामुख्याने आपले जे राम मंदिर आहे त्या राम मंदिरामध्ये काय काय प्रोग्राम होतात, नंतर अख्ख्या दिवसामध्ये राम मंदिरामध्ये काय काय घटना घडणार आहेत त्या सर्व घटनांचं आपण चित्रीकरण करणार आहोत। आणि ज्या व्यक्तींना या उत्सवाचा लाभ घेता येणार नाही प्रत्यक्ष स्वरूपात, त्यांच्यासाठी मी हा डिजिटल स्वरूपामध्ये उत्सवाचा आनंद लुटण्याचा एक त्यांना चान्स देणार आहे। तर मी आता काय जास्त तुम्हाला बोलत नाही, कारण हा उत्सव आहे हा पूर्णपणे शिगेला पोचलेला आहे। आपल्या गावातल्या लोकांनी राम मंदिराची तर साफसफाई केलीच आहे, त्याचप्रमाणे जो राम मंदिराच्या आसपासचा परिसर आहे त्या परिसराची पण पूर्ण स्वच्छता केलेली आहे। कारण का तर आज संध्याकाळी पूर्ण गाव जेवण आहे, म्हणजे गावातला प्रत्येक व्यक्तीसाठी तिथे महाप्रसादाचं आयोजन केलं आहे। मी तर तिथे जाणारच आहे, तुम्हाला पण डिजिटल स्वरूपात नेणार आहे। तर आजच्या दिवसाला मी आजच्या या ब्लॉगला मी प्रभू श्रीरामांचं नामस्मरण करून सुरुवात करतो। आणि गर्व आहे मला, मी गव्हाणचा एक नागरिक आहे या गोष्टीचा, आणि सगळ्यात जास्त गर्व आहे मी एक हिंदू व्यक्ती असल्याचा। त्याच्यामुळे माझ्यासोबतही तुम्ही बोला जय श्रीराम, यावर रामचंद्र की जय। अनजान हम ये अंतर्यामी, शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी है न्यारी। Thank you.
एंडपर्यंत टिकून राहा, अजून भरपूर आपलं बाकी आहे. चला एन्जॉय करू, अजून सिनेमॅटिक व्ह्यू, सिनेमॅटिक सिनेरी. जय श्रीराम, जय श्रीराम. आता इथून निघणार आहे रिक्षेची रॅली, पूर्ण गावाला एक राऊंड मारेल.
रिक्षांची पण निघेल आणि बाईक रॅली पण निघेल. बाईक रॅलीमध्ये तर आपण जाऊ, रिक्षाची पण रॅली एन्जॉय करू. तर मजा येते ना या ब्लॉगमध्ये, असंच कंटिन्यू अजून बॅक टू बॅक ब्लॉग येते. बघा माझ्या मागे कसा आवाज येतोय. ही सर्व रिक्षेची रॅली निघणार आहे. आता रिक्षेच्या रॅली, त्याच्या पाठीमागे बाईकची रॅली निघेल.
गावाच्या पाठीमागे गाव जेवण जो महाप्रसाद बनवणार आहेत त्या प्रसादाची तयारी चालली. चला त्याची पण एक झलक बघू. जेवणाची व्यवस्था आहे. रात्र होईल तसा महाप्रसादाला सुरुवात होईल. आहे ना पूर्ण रस्त्यावर असा पहिल्यांदाच झालं असेल की रस्त्यावर सर्व जेवणाची सोय केली आहे ना. आता रिकामे दिसतात, नंतर सर्व भरलेले दिसतील.